हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे माइको, हैप्पी बर्थडे टू यू, थैंक यू, हैप्पी बर्थडे, थैंक यू, बोल हैप्पी बर्थडे मम्मा, मामा हैप्पी बर्थडे, थैंक यू। हाय फ्रेंड्स, मी आहे प्रणाली रुपेश तली, नागाव पिरवाडीकर। तर आज माझा आहे बड्डे। तर मी आज बड्डेच्या निमित्ताने घरामध्ये मटर पनीर आणि पुऱ्या बनवणार आहे संध्याकाळी जेवणासाठी। तर बघा मी कशी बनवते। तर आता मी मटर पनीरसाठी ग्रेव्ही तयार करते। तर मी इथे दोन मोठे टॅमॅटो कापलेले आहेत आणि दोन मोठे कांदे कापलेले आहेत, चार पाच तुकडे आल्याचे, मिरची आणि लसूण, आणि याच्यामध्ये मी गरम अख्खा गरम मसाला पण टाकणार आहे आणि मग त्याची पेस्ट करणार आहे। तर कढई मी ठेवली आहे आता तापत, त्याच्यामध्ये एक मापता तेलाचा टाकते। तर आता कढईमध्ये कांदा, टॅमॅटो आणि लसूण, मिरची आणि आला हे जरा चार पाच मिनटं तेलामध्ये जरा शिजवून घ्यायचे आहे आणि मग ती पेस्ट थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। तर आता मी हे मिक्स करते आणि 5 मिनटं शिजवते। तर 5 मिनटं झालेले आहेत। तर याच्यामध्ये मी आता अख्खा गरम मसाल्यामधले लवंग, वेलची, 4-5 मिऱ्या अशा टाकते, दालचिनी वगैरे, आणि मग मिक्स करून घेते। तर आपला कांदा आणि टॅमॅटो, मिरची वगैरे शिजलेला आहे, आता मी गॅस बंद करून ठेवते आणि मग थंड झाल्यावर याची पेस्ट बनवते। तर हे आता थंड झालेलं आहे, तर मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते। तर आता माझी ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर मी आता पनीर तळून घेते। तर मी आता पनीर घेतलेलं आहे, त्याचे बारीक तुकडे करते। तर बघा मी पनीरचे बारीक तुकडे केलेले आहेत। तर मी हा 150 ग्रॅम असा काहीतरी पनीर आणला आहे म्हणजे माझ्या मिस्टरांनी। तर तेल मी तापवर ठेवलं आहे आणि आता मी तळून घेते, म्हणजे थोडासा गोल्डन ब्राऊन असा कलर होईपर्यंत असं आपल्याला तळायचं आहे। तर अशा प्रकारे मी गोल्डन कलर येईपर्यंत असे फ्राय केलेले आहेत, म्हणजे नॉर्मल असं 1-2 मिनटं असंच फ्राय करायचं, जास्त फ्राय नाही करायचं। तर मी आता मटर पनीर तयार करायला घेते। तर टोप ठेवला आहे गरम होण्यासाठी। तर त्याच्याकरता मी 2 तेलाचे मापते टाकते। तर त्याच्यात आता मी जिरा टाकते, म्हणजे तुमच्यावर आहे तुम्हाला किती पाहिजे तेवढा टाकू शकता, म्हणजे किती पनीर किती काय ग्रेव्ही त्या अंदाजानुसार घ्या आणि टाका। 2 तेजपत्ता टाकते आणि थोडीशी मी आला आणि लसणाची थोडीशी पेस्ट केलेली ती टाकते। तर याच्यात आता मी ग्रेव्ही टाकते शिजण्यासाठी आणि या ग्रेव्हीला अशी चांगली शिजवून घ्यायची आहे, म्हणजे जोपर्यंत या ग्रेव्हीला तेल असं सुटत नाही आणि या ग्रेव्हीचा कलर चेंज होत नाही तसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा आता ग्रेव्हीने तेल सोडलेलं आहे बाजूला आणि ग्रेव्हीचा पण कलर चेंज झालेला आहे। तर मी आता मटर पनीर मसाला 1 चमच टाकते, गरम मसाला 1 चमच टाकते, हळद 1/2 चमच आणि मसाला 1 चमच टाकते आणि चांगला मिक्स करून घेते। मी त्याच्यामध्ये 4-5 काजू कापलेले होते ते पण टाकते, काजू हे ऑप्शनल आहेत,
मला आवडतात मी टाकते, तुमच्यावर आहे टाकायचं की नाही ते. आणि मम्मीने आमचे मटर सोलून ठेवलेले होते ते मी आता टाकते. मिक्स करून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडासा पाणी टाकून शिजून घेते. तर हा ग्रेव्हीचा थोडासा राहिलेला होता ना, मग त्याच्यात पाणी टाकलं आहे आणि मटर आता चांगले शिजून घेते. मटर शिजले का बघते. मम्मी शिजलाय का बघा जरा मटर. नॉर्मल शिजलाय ना. तर मी आता याच्यामध्ये टाकते पनीर. मी आता चवीनुसार मीठ टाकते आणि 5-10 मिनटं शिजवत ठेवते. तर आता मटर पनीर तयार झालेलं आहे. तर मी आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकते. तर मी आता पुऱ्यांसाठी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. थोडासा रवा आणि चवीनुसार मीठ वापता. आता मी पीठ मळून घेते. तर पीठ मळून झालेलं आहे. तर थोडंसं तेल मी असं वरून लावते आणि 10-15 मिनटं भिजत ठेवते. तर अर्धा तास मी भिजत ठेवलेलं पीठ. आता मी या पिठाचे गोळे तयार करते पुऱ्या करण्यासाठी. मी गोळे तयार केलेले आहेत पिठाचे. आता पुऱ्या लाटाला आम्ही घेतो. तर आमच्या पुऱ्या आता रेडी झाल्या आहेत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. आता भरा दादा. बाबू इथं बघ. बाबू <Yeah. laughs>